कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडल्याने यावेळी एकच झुंबड उडाली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक येऊ घातली असून 18 जागांसाठी तब्बल 268 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत यावेळी जवळपास 163 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान अजूनही छाननी व माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर अंतिम चित्र हे स्पष्ट होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच अर्ज दाखल झाल्यामुळे यंदा उमेदवारांची संख्याही राज्य शासनाने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देखील उमेदवारी करता येणार असल्याच्या निर्णयामुळे बाजार समितीसाठी कोणताही राजकीय पक्षाने आतापर्यंत पॅनलची घोषणा केली नसून सर्वच पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा यावेळी सूचना दिली आहे. यावेळी जळगाव बाजार समितीसाठी सर्वच पक्षातील दिग्गज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये आघाडीकडून सुनील महाजन, श्यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील, विष्णू बंगाळे, मनोज चौधरी, माजी संचालक प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे युवक आघाडीचे सुरज नारखेडे, सावगेडेचे सरपंच जितेंद्र पाटील, आव्हाना विकास सोसायटीचे सदस्य विजय पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, भाजपचे ज्ञानेश्वर महाजन जडकेकर, भादलीचे सरपंच मिलिंद चौधरी, वडलीचे अरुण पाटील, रवी देशमुख, कोपाड पाटील, रामचंद पाटील, माजी सभापती भरत बोरसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिग्गजांनी यावेळी अर्ज दाखल केले आहे. यावेळी 20 एप्रिल नंतर अंतिम चित्र हे स्पष्ट होणार आहे. उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, तुम्ही अर्ज दाखल केला आहे. आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूक जो 6 वर्षानंतरचा कालावधी झालेला होता त्याचा आज शेवट पावतो. आज त्याचं फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक होती. आज आम्ही नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे. विविध क्षेत्रामध्ये असेल, विकास सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, असे वेगवेगळे क्षेत्र यामध्ये शेतकरी, विकास सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, मुख्यतः शेतकरी लोकांचा जास्त याच्यामध्ये ओढ आहे. कारण की आता शासनाने जो परिपत्र काढलेला आहे, शेतकरी राजाचं जो अधिकार शासनाने शेतकरी राजाला दिलेला आहे त्याच्याबाबत आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि तो आम्हाला एक अभिमानास्पद विषय वाटतो आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.